ज्यांचे पिता भारतीय आहे व माता पतिव्रता आहे तिथे सावरकर जन्मास येतो. सावरकरांना स्वातंत्र्य ही पदवी अभ्यास करून लोकांनी दिलेली होय. जो अभ्यासविनास वक्तव्य करतो त्यास पप्पू ही पदवी दिली जाते. ज्यांचे आई वडील भारतीय नाहीत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सूर्याला बोलणं म्हणजे जसं घुबडाला सूर्य दिसत नाही म्हणून घुबडांना सूर्याचं अस्तित्व नाकारणं होय. या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कराल तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या घराण्यास परक्यांनी नाव दिले त्यांनी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर बेताल वक्तव्य करू नये असे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज साळवेगावकर मूर्तिजापूर येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपण कार्यक्रमात व्याख्यानात बोलत होते. मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा व्याख्यानमालेची सुरुवात हिंदुत्वाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वातंत्र्यवीर सावकारांनी लिखित आरती करून करण्यात आले. यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पवन पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दीपक जोशी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज साळवेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी योगेश महाराज साळेगावकर यांचे स्वागत मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे कमलाकर गावंडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या देशभक्तीचे स्मरण करीत मूर्तिजापूरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठा सहभाग नोंदविला. 4 एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर समर्थन परिवार मूर्तिजापूरच्या वतीने मोठ्या दिमागदार पद्धतीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. जुनी वस्ती परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत सायंकाळी 5 वाजता यात्रेस प्रारंभ करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावर भ्रमण करीत यात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर यांच्या व्याख्यानाने करण्यात आले. यात्रेच्या वाटेत मूर्तिजापूर नगरवासियांनी शीतपेय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवर्जून करण्यात आली. सदर यात्रेस व व्याख्यानमालेस मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेसह मूर्तिजापूर नगरातील बहुसंख्य स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी सह महिला युवक युवती वर्ग उपस्थित होते. व्याख्यानमालेची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन अमित शास्त्री कंझरकर तर आभार प्रमोद पंत यांनी केले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.